सप्टेंबर मध्ये नाही, काही जण म्हणतात जुलै ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता आहे, परंतु त्याची पूर्णपणे खबरदारी राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने महाविकास आघाडीने घेतलेली आहे. आपण अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट लावतोय, अनेक ठिकाणी आपण बेड उपलब्ध करतोय, अनेक ठिकाणी आपण व्हेंटिलेटर्स वाढवतोय, अशा सगळ्या गोष्टीचं नियोजन आपलं चाललेलं आहे. आणि एक टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे की व्हॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा आहे. फक्त आता व्हॅक्सिन किती अवेलेबल होतं त्याच्यावर आपण जेवढं मिळेल तेवढी घेण्याची आपली तयारी आहे. 6,500 कोटी रुपये आपण व्हॅक्सिन करता 18 ते 44 वयोगटातल्या वर्ग लोकांच्या करता, युवकांच्या करता, युवतींच्या करता आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आज आपल्याला 3 लाख व्हॅक्सिनेशन 18 ते 44 वयोगटातलं महाराष्ट्रात चालू झालंय. आपल्या पुण्याला 20,000, पुणे पिंपरी चिंचवड ग्रामीणला 20,000 व्हॅक्सिन मिळालेलं आहे. आपण आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये 3 ठिकाणी सेंटर केलेली आहेत, पुण्यात 2 ठिकाणी केलेली आहेत, 13 तालुक्यात 13 ठिकाणी केलेली आहेत आणि पुणे कॅन्टोनमेंटमध्ये केलेली आहेत. अशा प्रकारची व्हॅक्सिनची सेंटर्स आहेत आणि तिथं आलेलं व्हॅक्सिन देण्याचं काम चालू झालंय. पण व्हॅक्सिन जर परदेशातनं आयात करायला केंद्र सरकारने परवानगी दिली तर आणखीन सोपं जाईल. कारण ज्या 2 कंपन्या आहेत, भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट, ह्या दोन्ही कंपन्या एक बेंगलोरची एक पुण्याची आहे आणि दोन्ही कंपन्यांची जी क्षमता आहे व्हॅक्सिन तयार करायची ती भारताच्या लोकसंख्येचा विचार करता बराच काळ त्या गोष्टीला लागेल. तो जर काळ आपल्याला कमी करायचा असेल, आता इस्रायलचं उदाहरण घेतलं तर इस्रायलमध्ये जवळपास ज्यांना व्हॅक्सिन देता येतं त्या वयोगटातल्या सर्वांना व्हॅक्सिन देऊन झालंय. तिथं आता कोरोनाचे पेशंट जवळपास सापडत नाहीये. तीच गोष्ट इंग्लंडच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. त्यांनी पण ज्या वर्गाला व्हॅक्सिन करायला पाहिजे होतं त्याच्यातल्या 99% व्हॅक्सिन देऊन झालं आणि त्याचा फायदा त्यांना होतोय. आता इथं मी वॉर रूम मध्ये बसलो होतो, मी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती चेअरमॅन, विरोधी पक्ष नेते या सगळ्यांशी बोलत होतो, अधिकाऱ्यांशी बोलत होतो. त्यावेळेस जे काही प्रमाण वयोगटातलं पाहायला मिळतं तर व्हॅक्सिन दिलेला वर्ग 45 ते वरचा आहे त्यांच्यामध्ये आता पॉझिटिव्हचं प्रमाण त्यातल्या त्यात कमी झालेलं आहे. याचा अर्थ व्हॅक्सिनचा निश्चितपणे परिणाम दिसतोय, त्याचा उपयोग होतोय आणि तशा प्रकारे आता एकमेव कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागेल की व्हॅक्सिनेशन लवकरात लवकर सगळ्यांनी एकमेकाला मदत करून देशामधल्या आणि राज्यामधल्या जनतेला लवकर ते व्हॅक्सिन कसं मिळेल हा प्रयत्न करणे.